कराड शहरवासियांना पिण्याचे पाणी तात्काळ मिळावे यासाठी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी केलेला पाठपुरावा, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडचा केलेला दौरा आणि पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मधून दिलेला 71 लाखाचा तात्काळ निधी, यामुळे आता कराड शहरवासियांची पिण्याच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहे. 14 जुलै पासून कराड शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. कराड शहराला तात्काळ पाणी पुरवठा व्हावा यासाठी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव यांनी सातत्याने पुढाकार घेतला होता. दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील कराडचा दौरा करून जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांना जिल्हा नियोजन समितीमधून जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान 23 जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून तातडीने 71 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे आता कराड शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याचा प्रश्न आता सुरळीत होणार आहे. सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.